स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या व्लॉगमध्ये. आणि आज आहे 13 सप्टेंबर आणि मी सध्या आलेली आहे गावी गौरी गणपतीसाठी. आणि तुम्ही बघू शकता इथे छान अशी झेंडूची शेती केलेली आहे आणि मी तिथे आहे. खूप छान अशी फुलं आलेली आहेत आणि आज आहे गौरी पूजन. आणि त्याचबरोबर आज काहीतरी स्पेशलसुद्धा आहे आणि ते काय तर आज शुभ्राचा म्हणजे माझ्या मुलीचा 8वा बर्थडे आहे. तर आपण तो मी कसा सेलिब्रेट करते इथे गावी आमच्या सर्व लोकांमध्ये ते आज आपण पाहणार आहोत. तर भेटूयात आपण थोड्या वेळाने. तर आता आम्ही शुभ्राचं औक्षण करायला घेतलेलं आहे. संध्याकाळ झालेली आहे आणि औक्षण करत आहोत. आणि तुम्ही बघताय की छान गौरीसुद्धा आहेत घरात. आणि आज फक्त आम्ही शुभ्राचं औक्षण करणार आहोत आणि वाढदिवस साजरा आम्ही उद्या करणार आहोत. तर असं का? तर एक तर आज गौरीपूजन आहे आणि गौरीपूजनाच्या दिवशी बायका हळदी कुंकवाला घरी येतात त्याचप्रमाणे आम्हालासुद्धा जावं लागतं. मग त्या गडबडीत होणार नाही म्हणून आम्ही उद्या करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तारखेप्रमाणे तिचा बड्डे 13 सप्टेंबरला येतो पण तिथीप्रमाणे म्हटलं तर तिचा वाढदिवस हा ज्या दिवशी गौरी गणपती विसर्जन असतं त्या दिवशी असतो. त्यामुळे म्हटलं आपण उद्याच साजरा करूया वाढदिवस. त्यामुळे आम्ही तिचा वाढदिवस जो आहे तो उद्या तिथीप्रमाणे साजरा करणार आहोत. आज फक्त औक्षण करून उद्या केक कट करणार आहोत. तर इथे आम्ही सर्वांनी औक्षण करून झालेलं आहे आणि आता तिचं औक्षण करणार आहे तिची छोटीशी बहीण. तर इथे मायरासुद्धा आपल्या दिदूचं औक्षण करते तुम्ही बघू शकता. आणि आता आपण भेटूयात उद्या. तर आजचा दुसरा दिवस आणि शुभ्राच्या वाढदिवसासाठी मी केक बनवायला घेतलेला आहे आणि आपला हा केक जो आहे तो बनवून तयार आहे आणि आता आपण तो कट करणार आहोत. पडलं फरशी येऊन नीट बसलं नाही ना. आता हे ना तुझं गिफ्ट आहे, तुला शोधायचंय आता ते गिफ्ट कुठे. पहिली तुझी चिट आहे, मी तुझ्यासोबत उघड चिट्टी. मी सांगेन, तुम्ही नसतं सांगायचं, तू नाही जायचं. बघ ते काय आहे बाबा, सांग. एक कोणीतरी तिचा हेल्पर थांबा बघू. मनोज काकांना सगळं माहितीये, आई आणि तू. आई आणि तुझी बरोबर हेल्पर घेतला मनोज काका. आई आणि तू माहित माहित नाही तर काय शोधून काढायचं. बघ आता कुठे किती फ्रीज आपल्याकडे. दुसऱ्या नको थांबत नाही. बघ 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 फ्रीज मध्ये सगळीकडे आपलं कुठेही अशी चिट्टी आहे. चिट्टी शोधायची. चिट्टी चिट्टी नाही काही फ्रीज मध्ये काही ठेवतात ना. साईडला चिकटवलेली चिट्टी आहे, कुठेही ती शोधायची तुला. आणि तिन्ही घरातल्या कुठल्या पण फ्रीज मध्ये असू शकत. कुठल्या पण फ्रीज वर वायर बघा, वायर बघा. हळू हळू हळू
चल 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 बघ 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 कुठे आहे शोध. नाहीये नाहीये पिंक कलरचीच आहे, पिंक कलरची चिठ्ठी आहे. काय वाटतं श्रीजी सापडेल का तिला? ओके पहिली चिठ्ठी सापडलेली आहे. आता नाही बाहेर चल बाहेर चल ये. उघड आता ती उघड ती उघड ती उघड. काय काय हा देणार देणार उद्या देणार सकाळचा मॉर्निंग झाली की देणार. दुसरं कोणाला तरी छान छान. नाही 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 त्यांना कोणाला नाही आलं तर मी आहे काळजी करू नको. काय आहे ते सांग सांग. आता बघ काय आपल्या घरात किती आरसे तीन तीन घरात बघ कुठे कुठे जाता येईल तुला. तिथं पण एक चिठ्ठी इकडे बघ. बाथरूम पासून मिरर शोधायचं बाथरूम पासून सगळे आणि कुठेही असं बघ खाली सगळीकडे मिरर आहेत आपल्याकडे. बघ चल 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 काय ते हुड काय काय लावलं. चल 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 अरे काय नाही पडत चल वर बघू चल 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 शोध शोध. इकडे बघ आत पण एक मिरर आहे. नक्की उघडून वगैरे बघ. चल 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 वर चला आता मग चल 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 वर चल श्रीज लावर दरवाजा. हळूहळू चल हळूहळू चल काही काही नाही आपल्याला हळू. आता विचार कर पप्पांच्या रूम मध्ये मिरर आहे का? नाहीये. महेश काकांचे आहे का? नाहीये. नाही ह्या रूम मध्येच आहे ना मिरर फक्त. बघ लाईट बघ जरा उघडून वगैरे बघा सगळीकडे. ओके चल 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 खाली जाऊन सांगू आपण. नाही अजून आहे. चल हळू चल हळू चल हा हळू चल. चला 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 शुभ्रा काय असेल आता बरं. हा कुठला डोर? डोरच्या पाठीमागे नाहीये पुढच. हा लई डोर लागू हा टॉयलेटचा पण डोर असू शकत काय? बाथरूमचा पण असू शकत. ओ पप्पा ऐकलं नाहीये तिने कुठल्याही आरसे पैसे. अरे काय काय असं होईल तिचं काय ग कम्प्युटर. हा बरोबर आहे बरोबर आहे. चल बघ 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 आता कम्प्युटर आताच कुठे असेल कम्प्युटरच्या इथे. बघ 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 लवकर बघ कम्प्युटर बघ 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 कुठे हे बघ मागे पण असू शकत काय कम्प्युटरच्या मागे. नाहीये अरे बघ बघ शेवटची चिठ्ठी सापडलीये. आता 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 टास्क डिफिकल्ट आहे. टेबल कुठला टेबल कुठला टेबल गणपतीचा गणपतीचा गणपतीचा. अरे 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 गणपतीचा नाही बघू दे. बसून काढ बसून काढ बसून काढ.
बघ 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 जरा काय ग बघ ग काय सापडते का हो धरल अरे हे काय ग शुभ्रा एवढं शुभ्रा गिफ्ट आहे की नाहीये भेंडी भेंडी शुभ्रा नक्की आहे का गिफ्ट शुभ्रा आता नक्की आहे का गिफ्ट काढ 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 अरे बापरे अजून एक अरे 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 बापरे मागे सरकार व्हिडिओ अयो तू तिची रिएक्शन मोबाईल मोबाईल मागे सर असू द्यात असू द्यात काय गिफ्ट आहे हे ठेव ह्यातले एक तुझंच आहे सगळ्या तुला सांगितलं कानात सांगितलंय ना थांब 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 काय काय राव हळूहळू इथून मस्त छान आहे आवडलं माझी काय माझी माझी आवडलं का आवडलं का अरे आता मी आणि परत पॅक कर काय करायचं तर अशा पद्धतीने शुभ्राला तिचं गिफ्ट सापडलेलं आहे आणि ही जी आहे ती आहे आमची हॅपी फॅमिली आणि तुम्ही बघू शकता आम्ही असंच एखाद्या सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला सर्वजण एकत्र येतो तर त्यावेळी भरपूर मजा करतो एन्जॉय करतो तर आजही अशाच पद्धतीने छान असं आम्ही सर्वांनी मिळून शुभ्राचा वाढदिवस साजरा केलेला आहे शुभ्रांनी देखील खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता आम्ही सर्वजण मिळून जेवण करणार आहोत जेवणार आहोत तर इथे सर्वांचं जेवण करून झालेलं आहे आणि सर्वात शेवटी मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी राहिलेलो आहोत आरतीताई आणि मी तर आम्ही दोघीसुद्धा पटकन जेवून घेतो कारण भरपूर उशीर झालेला आहे आता तर आत्ता मी सर्व आवरून बसलेली आहे आमचे जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 12:15 झालेले आहेत आणि तुम्ही पाहिलं की मी आम्ही शुभ्राचा बर्थडे कशा पद्धतीने सेलिब्रेट केला आणि बाहेरचं कोणीही नव्हतं जी माणसं होती ती फक्त आणि फक्त आमच्या घरातली होती म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की आमची फॅमिली किती मोठी आहे त्यामुळे फार मजा येते असं एकत्र आल्यावर तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट